नमस्कार कुक विथ प्रीती इन मराठीमध्ये आपलं स्वागत आहे उन्हाळा स्पेशल कैरीच्या चार पद्धतीच्या चटपटीत अशा कैरीच्या चटणी कशा बनवायच्या त्या आज आपण बघणार आहे जेवणाचा स्वाद वाढवणाऱ्या या चार चटणी नक्की करून बघा तुम्हा सर्वांना नक्कीच आवडेल चला तर या कैरीच्या चटण्या कशा बनवायच्या ते बघूया सर्वात पहिली आपली चटणी आहे डाळ आणि कैरीची चटणी ही चटणी अतिशय चविष्ट लागते खायला यासाठी मी इथे एक वाटी चण्याची डाळ भिजत घालून घेतली होती दोन तास डाळ भिजत घालून घ्यायची सोबतच एक कैरी मी साल काढून किसून घेतलेली आहे यानंतर ही डाळ स्वच्छ धुवून घ्यायची आणि मिक्सरच्या छोट्या भांड्यामध्ये घालून घ्यायची सोबतच यामध्ये आपल्याला दोन हिरवी मिरची एक छोटा अद्रकाचा तुकडा घालायचा आहे यामुळे चटणीला चव खूप छान येते किसलेल्या कैरीपैकी अर्धी कैरी आपण वाटण करताना घालणार आहे आणि उरलेली अर्धी कैरी नंतर वरून घालणार आहे म्हणजे ती खाताना चविष्ट लागते चवीनुसार मीठ घालायचं आणि ही चटणी आपण मिक्सरवर एकदा फिरवून घेऊया खूप बारीक करण्याची गरज नाही जाडसरच वाटण करायचं या चटणीमध्ये कैरी घातल्यामुळे पाणी घालण्याची गरज भासत नाही त्यामुळे पाणी घालायचं नाही जाडसर असं वाटण करून झालेलं आहे एका दुसऱ्या भांड्यामध्ये हे काढून घेऊया त्यानंतर किसलेली जी कैरी आपण बाजूला ठेवली होती ती सगळी यामध्ये घालून घ्यायची थोडासा कोथिंबीर घालायचा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं यानंतर या, या चटणीला आपल्याला तडका द्यायचा आहे यामुळे चटणी छान खमंग लागते एका तडका पॅनमध्ये मी एक टेबल स्पून तेल गरम करून घेतलं आहे यामध्ये एक छोटा चम्मच मोहरी एक छोटा चम्मच जिरे घालायचे सोबतच हिंग घालायचा थोडासा एक लाल मिरची आणि भरपूर सारा कडीपत्ता घालायचा आणि कडीपत्ता छान तडतडला की अर्धा चम्मच हळद घालायची आणि ही खमंग अशी फोडणी चटणीमध्ये टाकून घ्यायची आणि व्यवस्थित मिक्स करायची अशी ही खमंग डाळ आणि कैरीची चटणी तयार झालेली आहे रोजच्या जेवणासोबत खायला अतिशय चविष्ट लागते बघू शकता मस्त असा रंग आलेला आहे या चटणीला यानंतर दुसरी आपली चटणी अगदी सोपी आहे कांदा आणि कैरीची चटणी ही चटणी माझी सर्वात फेवरेट आहे झटपट बनते खायला अतिशय चविष्ट लागते कांदा कैरीची चटणी बनवण्यासाठी मी इथे एक छोटी कैरी एक छोटा कांदा कांदा आणि कैरी सारख्याच आकाराच्या घ्यायच्या कैरी आपल्याला साल काढून किंवा साल न काढता बारीक चिरून घ्यायची आहे आणि कांदासुद्धा बारीक चिरून घ्यायचा आहे कांदा आणि कैरी बारीक चिरून झालेली आहे एका बाउलमध्ये चिरलेली कैरी आणि कांदा एकत्र घालून घ्यायचं थोडासा बारीक चिरलेला कोथिंबीर घालायचा अर्धा चम्मच लाल तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता चवीनुसार मीठ घालायचं आणि अगदी चिमुटभर आलं लसूणची पेस्ट घालायची यामध्ये एक मोठा चम्मच जवस तेल घालायचं जवसाच्या तेलामुळे चटणीला चव खूप छान येते व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं अशी ही कांदा आणि कैरीची दोन मिनटात बनणारी चटणी तयार झालेली आहे अतिशय चविष्ट भाकरीसोबत चपातीसोबत लागते नक्की करून बघा दुस यानंतर तिसरी कैरीची चटणी आपण बनवून घेऊया यासाठी एका मिक्सरच्या छोट्या भांड्यामध्ये कैरीचे साल काढून कैरीच्या फोडी घालून घ्यायच्या आहे चार ते पाच हिरवी मिरची घालायची आहे भरपूर सारा कोथिंबीर आणि सोबतच भरपूर सारे पुदिन्याचे पानं कैरी आणि पुदिन्याची ही चटणी खायला अप्रतिम लागते आठ दहा दिवस फ्रीजमध्ये स्टोअर करून आपण ही खाऊ शकतो यानंतर मिक्सरच्या भांड्यामध्ये जागा नसल्यामुळे आपण एकदा याला ग्राइंड करून घेऊया यानंतर यामध्ये पंधरा ते वीस खोबऱ्याचे तुकडे घालून घ्यायचे आहे ओलं खोबरं असेल तर ते वापरू शकता मी इथे वाळलेलं खोबरं वापरलेलं आहे थोडंसं पाणी घालून याचं छान मिक्सरवर बारीक पेस्ट बनवून घ्यायची बघू शकता अशी ही चटणी तयार झालेली आहे यामध्ये दोन चम्मच साखर चवीनुसार मीठ आणि अगदी थोडंसं चाट मसाला घालायचा त्यामुळे चटणी छान चटपटीत लागते परत एकदा मिक्सरवर फिरवून घेऊया अशी ही चटणी तयार झालेली आहे चटणीला खमंग असा तडका देण्यासाठी तडका पॅनमध्ये मी एक चम्मच तेल गरम करून घेतला आहे गरम तेलामध्ये एक चम्मच मोहरी एक चम्मच जिरे दोनही छान तडतडू तर द्यायचे थोडासा कडीपत्ता घालायचा आणि अशी ही खमंग फोडणी चटणीमध्ये सोडून घ्यायची व्यवस्थित मिक्स करायची अशी ही चटकदार चटणी तयार झालेली आहे कैरी पुदिन्याची ही चटणी नक्की करून बघा यानंतर कैरीची चौथी रेसिपी आहे आपली कैरीची आंबट गोड चटणी किंवा कैरीचा तक्कू याला तक्कूसुद्धा म्हणतात अतिशय चविष्ट लागते चला तर हा तक्कू कसा बनवायचा बघूया या कैरीचा तक्कू बनवण्यासाठी मी इथे एक मोठ्या आकाराची कैरी साल न काढता किसून घेतली आहे हवं तर तुम्ही साल काढू शकता बघू शकता अशी जाडसर अशी किसून घ्यायची यामध्ये आता एक चम्मच लाल तिखट चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आणि इथे मी अर्धा वाटी किसलेला गूळ घेतलेला आहे हा गूळसुद्धा यामध्ये घालून घ्यायचा आपल्या आवडीनुसार गूळ घालायचा आहे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा अर्धा वाटी मी गूळ घेतला होता सगळा गूळ यामध्ये घालून घेतला आहे व्यवस्थित मिक्स करून झाल्यानंतर याला झाकण झाकून पंधरा ते वीस मिनटं बाजूला ठेवायचं म्हणजे याला छान पाणी सुटेल आणि मस्त रसरशी तसा तक्कू बनून तयार होईल इकडे आपण तोपर्यंत तडका बनवून घेऊया तडका बनवण्यासाठी मी इथे तडका पॅनमध्ये एक मोठा चम्मच तेल गरम करून घेतला आहे तेल छान गरम झालं की एक चम्मच मोहरी एक चमच जिरे घालायचे पिंजभर हिंग घालायचा जिरं मोहरी तडतडली की लगेच गॅस बंद करायची थोडा वेळ तेल थंड करून घ्यायचं आणि त्यानंतर अर्धा चम्मच हळद घालायची नाहीतर हळद जळू शकते असा हा तयार केलेला तडका पूर्णपणे थंड करून घ्यायचा इकडे वीस मिनटं झालेले आहे बघू शकता कैरीला छान पाणी सुटलेलं आहे अगदी रसरशीत तसा हा तक्कू बनून तयार होणार आहे तयार केलेली फोडणी यामध्ये घालायची फोडणी पूर्णपणे थंड करून घ्यायची नाहीतर कैरी नरम पडू शकते आणि खाताना चव त्याची बिघडू शकते त्यामुळे पूर्ण थंड झालेली फोडणी यामध्ये घालायची यामध्ये तुम्ही बारीक चिरलेला कांदा पण घालू शकता पण कांदा घातल्यामुळे हा तक्कू आपल्याला लगेच खावा लागतो कांदा न घालता केलेला तक्कू आपण आठ दिवस फ्रीजमध्ये स्टोअर करून खाऊ शकतो अशा या चारही रेसिपी आपल्या चटपटीत तोंडी लावण्यासाठी तयार झालेल्या आहे नक्की करून बघा सर्व रेसिपी खूप चविष्ट लागतात आणि जेवणाचा स्वाद वाढवतात कैरीच्या चारही चटपटीत रेसिपी आवडल्या असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा रेसिपी कशी वाटली ती कमेंटमध्ये नक्की कळवा रेसिपी पाहिल्याबद्दल धन्यवाद